निपुण भारत अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियान को जिले के 75 स्कूलों में अमल में लाया गया है। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में आदिवासी विकास नागपुर रविंद्र ठाकरे द्वारा दी गई है। सुरुवात आम्ही आमच्या मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणापासून डिसेंबर 2021 पासून सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर सुद्धा प्रशिक्षणाचे विविध आम्ही भाग घेतलेले आहेत। अहेरी आणि भामरागडच्या शिक्षकांचं आम्ही अहेरीला, नंतर देवरीचं देवरीला, त्यानंतर चंद्रपूर आणि चिमूरचे जे प्रकल्प आहेत त्याच्यातले चंद्रपूरला आणि वर्धा नागपूर भंडाराचे नागपूरला, अशा पद्धतीने आम्ही शिक्षकांचे आणि मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण घेतले। त्याशिवाय भविष्यविधी शिक्षण प्रणाली ज्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये नागपूरमध्ये सुरू होती त्या शाळांना आम्ही भेटी दिल्या। त्याच्यात थुगाव निपाणी आहे, जुनेवाणी आहे, भरतवाड्याची शाळा आहे, कार्ल्याची शाळा आहे, चिताड्याची शाळा आहे, अशा या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये त्यांनी एक 4-5 महिन्यापूर्वी ह्या पद्धतीने सुरुवात केली होती आणि तिथले रिझल्ट्स बघायला मी आमच्या सगळ्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना खरं म्हणजे घेऊन गेलो आणि त्यासोबतच आमचे सगळे प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, शिक्षण आणि कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांनासुद्धा घेऊन गेलो। तर एक चांगल्या रीतीने सगळ्यांनी ह्या पद्धतीचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळे आम्ही त्याला मोठ्या प्रमाणात आमच्या सगळ्या शाळांमधनं सुद्धा या वर्षाला सुरुवात केलेली आहे। शिक्षकांनी पहिली गोष्ट ती करायला पाहिजे की त्यांनी शिकवल्यानंतरच सगळी मुलं शिकतील हे डोक्यातनं थोडंसं बाहेर काढायला पाहिजे आणि त्यांनी हे बघायला पाहिजे की बाबा मी जर त्यांना कायम शिकवत राहिलो तर ते माझ्यावर अवलंबून राहतील। तर त्यांनी विद्यार्थ्याचं स्वतःवरचं अवलंबित्व कमी करावं आणि मुलं स्वतः स्वावलंबी कशी होतील शिकण्याच्या बाबतीत या दिशेने विचार करावा। त्या दिशेने विचार केला तर त्याच्यावर असं लक्षात येईल की मुलांना लर्निंग स्किल्स आले पाहिजे, यासाठी त्यांनी काम करावं आणि लर्निंग स्किल्स एकदा मुलांनी यायला लागली की मुलं हवं ते शिकतील आणि गतीनं शिकतील। आणि मला असं वाटते प्रत्येक शिक्षकाची हीच इच्छा असणार आहे की मी सांगतो तेवढंच माझ्या मुलांनी न शिकता मला जेवढी अपेक्षा आहे त्याहीपेक्षा जास्त गतीनं त्यांनी शिकावं आणि ती इच्छापूर्ती होऊ शकते। या अप्रोचने शिक्षकाने काम करावं असं वाटते। तर शिक्षकांनी शिकवण्यावर खूप जास्त फोकस न करता आपले 100% मुलं कसे शिकतील यासाठी नियोजन करणे, त्याचं व्यवस्थापन करणे आणि त्या प्रत्येक मुलाच्या शिकण्याची गती वाढवण्यासाठी नेतृत्व करणे। तर नियोजन, व्यवस्थापन आणि नेतृत्व हे 3 कामं मला असं वाटते बदलत्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांना करणं अपेक्षित आहे।